नमस्कार रमा राघव हो या मालिकेमध्ये आपण बघूया इथे सर्वजणं जेवायला बसलेले असतात तेव्हा गिरीश पवित्राच्या टिकलीचं कौतुक करतो तेव्हा इकडे लावण्य म्हणते की तुम्ही लोक जेवायला बसले आहेत ना सुद्धा जेवायला बसली आहे तुमचा रोमांस बघायला इथे मी बसलेले नाही आहे तेव्हा पवित्रा लगेच तिच्याकडे बघायला लागते आणि ती गप्पच बसते तर इकडे लावण्य गिरीशला म्हणत असते की तिच्या कपाळावरचा एवढूसा ठिपका तुला दिसला आणि माझ्यामध्ये मी एवढा मोठा चेंज करून आली आहे तो तुला दिसला नाही का तेव्हा इकडे गिरीश तिला म्हणत असतो तु, की तुझ्यामध्ये तू तु काय चेंज केलंयस तेव्हा इकडे लावण्य म्हणत असते तू काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का मला विश्वास बसत नाही आहे की तू असं काहीतरी बोलू शकतोस अरे हेअर कलर आहे मी मी या हेअर कलरसाठी तीन तास आणि ट्वेल्व थाउजंड रुपीज मी पे केलेले आहेत आणि एवढा मोठा मी चेंज करून आली आहे पण तू साधं माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही आणि तुला माझं कौतुकसुद्धा करावं असं वाटलं नाही का रे तुला फक्त ही बाई दिसते मी तुला कधीच दिसत नाही का असं इकडे लावण्य गिरीशला म्हणत असते तर इथे गिरीश तिला काही बोलायला जाणार तेवढ्यातच ते इथे बसलेली मुलगी म्हणते की तुम्ही खूप छान हेअर कलर केलं आहे खूप छान आहे तुम्ही तेव्हा इकडे लावण्य म्हणते जस शटअप आणि तिला खूप जास्त राग आलेला असतो तेव्हा गिरीश म्हणतो की खरं तर तू आलीस तेव्हाच मी तुझं कौतुक करणार होतो पण माझ्या डोक्यामध्ये रमाचा सा विचार चालू होता तेव्हा इकडे लावण्याला खूपच राग येतो ती उभी राहते आणि म्हणते मला तुझ्याकडून आता कुठलंही एक्सप्लेनेशन नको कळलं का तुला मला आता इथे बसून जेवायचंच नाही आहे आणि लावण्य म्हणते की मला असं वाटते मीच तुझ्याकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवते आणि ती तिथून रागाने लगेचच निघून जाते तर इकडे गिरीश तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो तिला आवाज देत असतो तरीसुद्धा तिथे लावण्य ना थांबत नाही तेव्हा इकडे गिरीश म्हणतो आता काय करायचं तर इकडे पवित्राला त्या गोष्टीचं फारच वाईट वाटलेलं असतं तर इथे राघव शांतपणे झोपलेला असतो तेवढं तिथे त्याचे बाबा येतात आणि त्याच्याकडे बघत असतात आणि ते म्हणत असतात आपल्या मनातल्या मनात की राघव अरे मला तुझ्या भविष्याची चिंता आहे तुझ्या भविष्यामध्ये काय वाढून ठेवले काय माहिती तर आता राघवच्या बाबांना त्याच्या भविष्याची चिंता सतावत असते तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे पवित्रा सगळेजण आपले काम करत असतात तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि म्हणतो मी आतमध्ये येऊ का ते मग सगळेजण राघवकडे बघायला लागतात तर इकडे रमासुद्धा राघवकडे बघत असते तर राघवला तिथे बघून पवित्राला फारच आनंद झालेला असतो तर इकडे रमाला प्रश्न पडलेला असतो की सकाळ सकाळ हा राघव तयार होऊन आमच्या घरी काय करतोय तर इकडे राघव तिच्याकडे बघून एक छानशी स्माइल तर रमाला त्याच्याकडे बघून खूपच जास्त राग येत असतो हो तर आता इथे राघव कशासाठी आला असेल रमाने जो कारनामा करून ठेवला होता त्याची कंप्लेंट करण्यासाठी राघव हो इथे आला असेल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि बघत रहा रमा राघव हो।